आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अंकली टोल नाका येथे चक्का जाम आंदोलन. दूध उत्पादकांपाठोपाठ माल व प्रवासी वाहतूकदार रस्त्यावर. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या आदेशानुसार देशभरातील माल व प्रवासी वाहतूकदार न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत. शुक्रवारी अंकली टोल नाक्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी सांगली कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनधारकांना आणि चालकांना गुलाब पुष्प देऊन आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं. यावेळी डिझेल दरवाढ, टोल प्रक्रियात पारदर्शी करावी, थर्ड पार्टी विमा पॉलिसी हप्त्यांमधील वार्षिक दरवाढ रद्द करावी, जीएसटी व ई वे बिलातील अडचणी, भाडे देण्यासाठी होणारा विलंब यात सुधारणा करावी, आरटीओ व पोलिसांकडून होणारी पिळवणूक थांबवावी अशा विविध मागण्यांचं डिजिटल फलक हातात घेऊन चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी अध्यक्ष सिकंदर गैबान, उपाध्यक्ष हरिलाल पटेल यांच्यासह राजेंद्र दैंगडे, सुरेश मगदूम, नितीन शिंदे, मेहराली गौंडी, विलास जोगदंड, दत्ता बंडगर, नितीन टोने तसेच वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयसिंगपूर पोलिसांनी टोल नाक्यावर बंदोबस्त ठेवला होता. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी निकम, पीएसआय किरण दिडभाग, पोलीस नाईक महादेव खेडकर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी अंकलीहून ऋषिकेश बावचे. आज ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने पुकारलेल्या संपामध्ये महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर्स बस वाहतूक महासंघ आणि आमच्या इतर देशा राज्यातील सर्व संघटना या संपामध्ये सहभागी होऊन आपली वाहने आपल्या आईच्या ठिकाणी बंद ठेवून संपात सहभागी झालेले आहेत. हा संप यशस्वी करण्यासाठी आमची वाहनं जोपर्यंत आमची मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमची वाहनं सर्व बंद ठेवून आम्ही संपात सहभागी होणार.